कितीही संकटे आले तरी शेतकरी कधीच खचत नाही. वेगवेगळे आसमानी आणि सुलतानी संकटे येऊन देखील शेतकरी शेतात बीजाची पेरणी करणं सुरूच ठेवतो. त्याची उत्तमोत्तम फळे देखील शेतकऱ्याला नेहमीच मिळत असतात. पारंपरिक पिकांबरोबर वेगवेगळी पिके आणि प्रयोग करून देखील शेतकरी चांगला आर्थिक फायदा मिळवत असतात. शिवणी येथील रहिवाशी असलेले प्रगतशील शेतकरी उद्धव खेडेकर यांनी कांदा बीजोत्पादन वाढीसाठी मधमाशी पालनाचा प्रयोग केला आहे. मधमाशा चांगल्या प्रकारे परागीभवन घडवून आणत असल्याने कांद्याच्या उत्पन्नात 20-30% वाढ होतीये. त्याचबरोबर मधमाशी पालनातून वर्षाकाठी तब्बल 3 लाखांचं उत्पन्न देखील खेडेकर यांना मिळतंय. पाहुयात कसा केला उद्धवराव खेडेकर यांनी हा प्रयोग. माझ्याकडे मधमाशा च्या 250 पेट्या आहेत. मी मधमाशा पालन यासाठी करतो की माझ्याकडे कांद्याचं बीज उत्पादनाचा जास्त एरिया असतो. साधारणतः 20-25 एकर मी म्हणजे कांदा पीक दरवर्षी बीज उत्पादनाचं घेतो आणि त्याच्यामुळे निसर्गातली जी मधमाशी आहे ती आत्तापर्यंत म्हणजे कमी होत चाललेली आहे. तर मग त्याच्यासाठी त्याला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम मधमाशा आपल्याला म्हणजे पुरवाव्या लागतात, जेणेकरून की त्याचं परागीभवन होतं. जे परागीभवन आम्ही जे करतो तर माझ्याकडे अशी मेलिफेरा ह्या जातीची मधमाशीची साधारणतः 200-250 वसाती इथे आहेत आणि त्या म्हणजे फक्त याच्यासाठीच आम्ही म्हणजे याच्या परागीभवनासाठीच नाही तर त्याच्या जे विविध त्याचे उत्पादन आहेत मधमाशापासूनचे ते पण आम्हाला याच्यापासून मिळतात. जसं आता मुख्य आमचा उद्देश तर परागीभवनाचाच आहे, कारण परागीभवन हे झाल्यामुळे कांदा पिकामध्ये तर 25-30% उत्पादनात वाढ होते. आणि नुसती वाढ होत नाही, कारण काही शास्त्रज्ञांचं तर असं म्हणणं आहे की अन्ननिर्मिती पण मधमाशामुळेच होते. कारण जगातली जर मधमाशी संपली तर 4 वर्षाच्या नंतर ह्या म्हणजे अन्न मिळणार नाही आपल्याला, अशी शास्त्रज्ञांचं भाकीत आहे. तर त्याच्यामुळं मधमाशी संगोपन हा विषय खूप महत्त्वाचा आहे. पण वेगवेगळे आता आपण जे म्हणजे पेस्टिसाईडचा जे वारेमाप किंवा अतोनात वापर झालेला आहे किंवा पिकाला आपण करतो आहे तर त्याच्यामुळे मधमाशी लोप पावत चाललेली आहे. आणि नुसतं हेच नाही, तुमचं म्हणजे पेस्टिसाईडच म्हणता येणार नाही, पण त्यांना जे म्हणजे फुलाचे विविध जी फुलं लागतात ती फुलं पण त्यांना वेगवेगळ्या सीझनमध्ये मिळत नाहीत. कारण मधमाशी फक्त परागीभवनच करत नाही तर तिचं अन्न पण परागकण आहेत आणि त्याच्याबरोबर ती मध पण जमा करते. तर तिला त्या फुलाची खूपच आवश्यकता असते आणि फुलं जर असली तरच ती टिकते. तर त्यामुळे तिला आपल्याला म्हणजे व्यवस्थितचं स्थलांतर पण आम्हाला करावं लागतं. याच्यामुळं नुसतं आमचं परागीभवनच होत नाही, त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचा मध म्हणजे समजा मोहरीवरचा मध, कांद्यावरचा मध, तसाच आम्ही तुळशीचा मध आणि जांभूळ मध असे वेगवेगळे मधाचे प्रकार पण आम्ही त्याच्यापासून कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून पण आम्हाला एक बाय प्रॉडक्ट म्हणजे म्हणता येईल की एक चांगल्या अप्रतिम असा म्हणजे नैसर्गिक मध मिळतो. 250 पेट्यामधून साधारणतः आम्हाला म्हणजे एक 2 टनापर्यंत मध मिळतो, 2000 किलोपर्यंत मध मिळतो. कारण ही आपिस मेलिफेरा ही जी जात आहे ही मधासाठी सगळ्यात चांगली जात आहे. तब्बल 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे उद्धव खेडेकर हे आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेडनेटमध्ये कांदा लागवडीचा प्रयोग त्यांनी पहिल्यांदाच केलाय. त्याचबरोबर मल्चिंगवर कांदा लागवडीचा प्रयोग देखील त्यांनी केलाय. मधमाशी पालनामुळे कांदा बीजोत्पादनात 20-30% वाढ तर होतच आहे, त्याचबरोबर मधमाशी पालनातून निर्माण होणाऱ्या मध विक्रीतून त्यांना वर्षाकाठी 3 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळतंय. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आधुनिकतेची कास धरली तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो हेच उद्धव खेडेकर यांनी सिद्ध करून दाखवलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.